कृषी कल्याण अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्रगत तंत्रज्ञान विस्तारासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज कुलगुरू डॉक्टर विलास भाले कृषी निविष्ठा विक्रेत्यांकरिता पदविका अभ्यासक्रमाची सुरुवात नमस्कार मी राम औरंगाबादकर कृषी वार्तामध्ये आपलं स्वागत आता सविस्तर वृत्त कृषी विज्ञान केंद्र गडचिरोलीच्या वतीनं कृषी कल्याण अभियानाअंतर्गत कुरखेडा तालुक्यातील तळेगाव इथं शेतकरी प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला विशेषज्ञ डॉ योगिता सानप पुष्पक बोथीकर आणि कृषी सहाय्यक उपस्थित होते शेतमालाच्या उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी संशोधक संस्थांच्या संपर्कात राहावं त्या माध्यमातून शेतमालाची उत्पादकता वाढीस लागेल आणि दर्जाही सुधारण्यास मदत होणार आहे त्याकरिता शेतकऱ्यांनी सुरुवातीला बीज प्रक्रियेवर भर द्यावा त्यानंतर उत्पादकता वाढीसाठी शिफारसीत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन डॉ योगिता सानप यांनी केलं डॉक्टर पुष्पक बोथीकर यांनी घरालगतच्या भागात परसभाग घेतल्यास त्या माध्यमातून कुटुंबासाठी लागणाऱ्या भाजीपाल्याची सोय शक्य होईल असं सांगितलं या माध्यमातून सेंद्रिय भाजीपाला उत्पादन घेता येणं शक्य असल्यानं कुटुंबियांचं आरोग्यही जपण्यास यामुळे मदत होणार असल्याचं ते म्हणाल्यात कमी खर्चात उभारता येणाऱ्या शेतीपूरक व्यवसायाविषयी देखील त्यांनी माहिती दिली मधुमक्षिका पालन या विषयावर देखील त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केलं कार्यक्रमाला शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती ज्या शेतकऱ्यांकडे संत्राबाग आहे त्यांनी या काळात बगीचा कसं व्यवस्थापन केलं पाहिजे कारण हा काळ फळगीचा असल्यानं त्याची निगा कशी राखावी यासाठी उपाययोजना काय कराव्यात सांगताहेत राष्ट्रीय लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्र नागपूरचे डॉक्टर ए डी हुच्चे आता जुलैचा महिना सुरू झालेला आहे आणि पावसाची उपस्थिती बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रमाणात झालेली आहे आता आपण संत्रा आणि मोसंबीच्या बगीचांमध्ये आपल्या आंबेबहाराची फळं असतील आणि त्याची जी वाढ आता पुन्हा जोमाने सुरू होईल तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते लक्षात ठेवायच्या आहेत की जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा जर पावसामध्ये खंड पडला तर अशा परिस्थितीमध्ये ज्या बुरशी आहेत त्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो ज्या साधारणपणे आपण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात बुरशी येतात त्या पावसामध्ये खंड पडला जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये तेव्हा सुद्धा तापमान पस्तीस छत्तीस अंश सेल्सिअसच्या वर जातं आणि वातावरणामध्ये ओलावा असतो आणि जमिनीमध्ये सुद्धा ओलावा भरपूर असतो तरी पण ही फळगळ मोठ्या प्रमाणात होऊ शकते म्हणून ही होऊ नये म्हणून आपण ज्या आहेत ह्या बुरशीनाशकांचा जो जी फवारणी आहे ती करायला पाहिजे त्यामध्ये कार्बन डायझिम हे कंपाऊंड जे हे कंपा। रसायन खूप महत्त्वाचं आहे हे रसायन आपण एक ग्रॅम एक लिटर पाण्यात मिसळून ह्याची फवारणी करायची आणि त्याच्यासोबतच आपण टू फोर डी हे एक रसायन आहे तर तो ते सुद्धा दीड ग्रॅम घ्यायचे आपल्याला शंभर लिटर पाण्यामध्ये आणि युरिया किंवा पोटॅशियम नायट्रेट हे सुद्धा आपण एक किलो शंभर लिटर पाण्यामध्ये मिसळून ह्याची जर फवारणी केली तर आपल्याला जी मोठ्या प्रमाणात फळगळ होते जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आणि ती फळगळ आपल्याला रोखता येईल आणि ह्याच्यावर जो प्रादुर्भाव होईल बुरशीचा त्याच्यावर सुद्धा आळा घालता येईल खरीप हंगाम सर्वार्थानं यशस्वी करण्यासाठी कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र कृषी विभाग यासह तत्सम शासकीय निमशासकीय स्वयंसेवी आणि खाजगी संस्था यांनी सामूहिक प्रयत्न करून प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावं असं आवाहन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास भाले यांनी केलं कृषी विद्यापीठाच्या कमिटी सभागृहात आयोजित वसंतराव नाईक यांची जयंती म्हणजे कृषी दिन सोहळ्यात ते बोलत होते संशोधन संचालक डॉ विलास खर्चे विस्तार शिक्षण संचालक डॉ दिलीप मानकर कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ सुधीर वडतकर उद्यानविद्या विभागाचे डॉ डी एम पंचभाई यांची यावेळी उपस्थिती होती कुलगुरू डॉ विलास भाले पुढे बोलताना म्हणाले की कापसावरील बोंड अळीपासून होणारे नुकसान यावर्षीच्या हंगामात टाळता यावं याकरिता कृषी विद्यापीठानं हंगामाच्या सुरुवातीपासून जागृती केली आहे कीटकनाशक फवारणीमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी देखील कृषी विद्यापीठ जागृती अभियान राबवित आहे त्याचे सकारात्मक परिणाम येत्या हंगामात दिसून येतील महाराष्ट्र शासन पुरस्कृत विदर्भातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन यंत्रणा नागपूर आत्मा चंद्रपूर राष्ट्रीय कृषी विस्तार प्रबंध संस्थान हैदराबाद यांच्या संयुक्त सहकार्यानं कृषी विस्तार सेवा निविष्ठा विक्रेत्यांकरिता पदविका अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे या अभ्यासक्रमाकरिता जिल्ह्यातील चाळीस विक्रेत्यांची निवड करण्यात आली आहे आत्मा प्रकल्प संचालक रवींद्र मनोहरे यांच्या हस्ते अभ्यासक्रमाच्या सत्राचं उद्घाटन करण्यात आलं कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाईचे कार्यक्रम समन्वयक डॉ व्ही जी नागदेवते कृषी महाविद्यालय आनंदवन येथील प्राचार्य डॉक्टर एस एस पोद्दार केव्ही केचे डॉक्टर विजय सिडाम यांची यावेळी उपस्थिती होती कृषी निविष्ठा विक्रेत्यांना परिपूर्ण कृषी तंत्रज्ञानाचा पीक पद्धती आणि त्याच्याशी निगडीत समस्यांविषयी माहिती व्हावी हा या अभ्यासक्रमामागील उद्देश असल्याचं डॉ सिडम यांनी यावेळी बोलताना सांगितलं रवींद्र मनोहरे यांनी पदविकेच्या कालावधीची माहिती दिली एक वर्षाचा हा पदविका अभ्यासक्रम असून त्यामध्ये चाळीस वर्ग सत्र तसंच आठ प्रक्षेत्र भेटी असतील पदविका अभ्यासक्रमानंतर कृषी व्यावसायिक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे घोषित करण्यात आलेले काही शेतमालाचे बाजारभाव असे आहेत हे भाव शेतमाल उत्पादकांसाठी आहेत गहू कमाल भाव एक हजार आठशे बावीस रुपये किमान भाव एक हजार सातशे पन्नास तांदूळ तीन हजार दोनशे तीन हजार हरभरा तीन हजार तीनशे तीन ब्याण्णव तीन हजार तूर तीन हजार सातशे चौतीस तीन हजार चारशे आणि मूक कमाल भाव चार हजार तीनशे रुपये आणि चार हजार किमान भाव बाजारभावाच्या अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट एकमार्क नेट डॉट एन आय सी डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट एम एस ए एम बी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या आता घेऊया डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून आलेल्या शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला पुढील आठवड्यात विदर्भात कमाल तापमान बत्तीस अंश सेल्सिअस ते चौतीस अंश सेल्सिअसपर्यंत राहील आणि किमान तापमान तेवीस अंश सेल्सिअस ते पंचवीस अंश सेल्सिअस पर्यंत राहील तसंच येत्या तीन दिवसात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसंच मागील आठवड्यात बऱ्याच ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झालेला आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनी पेरणीस सुरुवात केली नाही अशा ठिकाणी लवकरच पेरणीस सुरुवात करावी हवामान खात्यानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसंच मागील आठवड्यात बरेच ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झालेला आहे त्यामुळं शेतकरी बंधूंनी कापूस पिकाच्या पेरणीस सुरुवात करावी पेरणी अगोदर बीज प्रक्रिया करावी पेरणी करताना शिफारस केलेल्या खत मात्रा द्याव्यात हवामान खात्यानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसंच मागील आठवड्यात बरेच ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झालेला आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनी तूर मूग आणि उडदाची पेरणी करावी राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या डब्ल्यू 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 डॉट आय एम डी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या तर या होत्या आजच्या कृषी वार्ता पुन्हा भेटूया कृषी वार्ताच्या पुढील भागात तोपर्यंत नमस्कार